नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चव मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरात बनवलेल्या मोड्यांपासून म्हणजे मटकीच्या मोड्यांची अशी उसळ बनवणार आहोत की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी। जास्त मसाला पण वापरलेला नाही। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील। ही मटकीच मोड आहे ती रात्रभर भिजत घातलेला आणि मोडं घरातच आणलेलं आहे ती स्वच्छ धुवून घेतली ती। आता तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता असं हलवत हलवतच चांगलं भाजून घ्यायचं आहे ते। असं वास सुटेपर्यंत असा भाजलेला असा घरभर वास सुटला पाहिजे असं। बघा आता भाजले आपलं हे मोड। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर गॅसवर कढई गरम करायला ठेवल्या, त्याच्यामध्ये तेल टाकूया थोडंसं। नंतर मोहरी टाकायची। मोहरी चांगली छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे। जिरं आणि मोहरी चांगली भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। त्या हे पण भाजल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। म्हणजे टोमॅटो मऊ पडेल आणि कांदा असा पिंकिश कलरचा होईल असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आता भाजले हे पण आपलं। तर त्याच्यामध्ये हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट 2 चमचे टाकायचं आहे। आता हा पण मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलात, चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। घरात जे उपलब्ध आहेत तेच टाकलेलं आहे, एक्स्ट्रा कुठलं मसाला टाकलेला नाही याच्यामध्ये। आणि नंतर आपण जी भाजलेली मोड आहे की नाही ते टाकायचं आहे। कोथिंबीर टाकायचे, नंतर हे पण चांगलं तेलामध्ये 1 मिनिट म्हणजे 1 मिनिटभर असं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हे सगळं। आणि थोडंसं 1/2 कप पाणी टाकायचं आहे। एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघा मग किती मस्त आणि चविष्ट लागतं आहे ते। आता हे पण चांगलं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यावर 1-10 मिनिटासाठी का नाही प्लेट झाकून ठेवायचे। बघू शकता 10 मिनिटानंतर किती मस्त अशी शिजलेली आहे मोड। रिवर्समध्ये तुम्ही मज्जा घ्या आणि खाऊन पण बघा। भाकरी, चपाती कशाही सोबत तुम्ही खाऊ शकताय। टिफिनला सुक्की भाजी म्हणून पण देऊ शकताय। खूप मस्त आणि भन्नाट लागत्या। नक्कीच तुम्ही करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराणे कसल चवला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली मटकीची मोड्याची उसळ आहे, नक्कीच करून पहा, तुम्हाला आवडेलच। तोपर्यंत खात रहा आणि मजेत रहा।